आजरा तालुक्यामध्ये आज गावठाण संघर्ष समितीतर्फे जे शासनाने जाहीर लिलाव पद्धत केलेली होती त्याचे आज आजऱ्यामध्ये धरणे आंदोलन चालू केलेले आहे. गावठाण समिती संघर्षाचे मुख्य संघटक माननीय संग्राम सावंत हे आपल्याबरोबर आहेत. आमचं असं मत आहे की मूळ गावठाण कायद्याचा हेतू जो असा होता की गरीब शोषित पीडित भूमिहीन बेघरांसाठी गावठाण प्रक्रियेचा कायदा होता. ह्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. गावागावामध्ये असे बेघर भूमिहीन लोक असताना सुद्धा शासनानं पैसेवाल्यांसाठी आणि श्रीमंतांसाठी ही काही लिलाव प्रक्रिया केलेली आहे. गावठाण भूखंड लिलाव प्रक्रिया या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. आमचं मत असं आहे गावठाण संघर्ष समितीचं की गावठाण वाढ जी प्रक्रिया झालेली आहे पूर्वी अनेक गावांमध्ये झालेली ती सुद्धा व्यवस्थित न करता त्याची सुद्धा अंमलबजावणी 100% न केलेली असताना सुद्धा शासनानं मात्र राहिलेले शिल्लक भूखंड विक्रीला काढलेले हा धंदा शासनानं मांडलेला आहे का असा आमचा प्रश्न आहे. या तासगाव या आजरा तालुक्यामध्ये आणि वेगवेगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया चालू केलेली याची सुरुवात आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिन उत्सवापासून आम्ही करतोय आणि हे आंदोलन असंच आम्ही तेवत पुढे नेणार आहोत. कारण आमचं या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेबांना असं आमचं सांगणं आहे की ताबडतोब हा जो काही आदेश आहे हा आदेश ताबडतोब रद्द करा. कारण या कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात गरजू आणि शोषित जनता भरपूर आहे, बेघर जनता भरपूर आहे, भूमिहीन जनता भरपूर आहे. या भूमिहीन आणि बेघरांसाठीच हे प्लॉट द्यायला पाहिजेत, हे भूखंड द्यायला पाहिजेत आणि श्रीमंतांसाठी आणि दांडग्यांसाठी जी काही लिलाव प्रक्रिया काढलेली आहे लिलावाची प्रक्रिया काढलेली आहे ती ताबडतोब रद्द करा अशी आमची ठोस आणि प्रामाणिक मागणी. लाईव्ह मराठी सचिन चव्हाण हजर.